गिरीश महाजन यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. मराठा विद्या प्रसारक संस्था वादा प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांचं पथक चौकशीसाठी जळगावात दाखल झालं आहे, त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ॲडव्होकेट विजय पाटील यांनी मराठा विद्या प्रसारक संस्था हडप करण्यासाठी गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून काही जणांनी आपल्याला पुण्यात बोलावून अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार 9 डिसेंबरला पोलिसात दिली होती. यामध्ये गिरीश महाजनांसह निकटवर्ती यांची नावांचा समावेश आहे. चौकशीसाठी पुण्याच्या कोथरूड पोलिसांचं पथक आता जळगावमध्ये दाखल झालंय, त्यामुळे गिरीश महाजनांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाच्या संपूर्ण जिल्ह्याच्या समाजाच्या लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली 105 वर्ष जुनी संस्था आहे आणि गिरीश महाजनला त्या संस्थेच्या गिरीश महाजनने अशाच प्रकारच्या संस्थांच्या जमिनी राष्ट्रीय विद्यालय 40 गावची हडप केलेली आहे. एक लेलेस हायस्कूल म्हणून पौरची त्यांच्या मतदारसंघातली संस्था आहे ती हडप केलेली आहे. जामनेरचे जैन समाजाची संस्था आहे ती हडप केलेली आहे. गिरीश महाजनला संस्था हडप करण्याचा रोग लागलेला आहे आणि जमिनी